नमस्कार मित्रांनो, मी ॲडवोकेट नितीन गडवे लॉ CET 2024-25 साठी आपण हा MCQ प्रश्नोत्तरेचा पार्ट 2 व्हिडिओ बनवतो आहे. तर यामध्ये आपण या 4-5 महिन्यातील ज्या लॉ CET परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघणार आहोत, 40 क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यामध्ये 4 पर्याय असणार आहेत, ठीक आहे, आणि त्याची उत्तरंसुद्धा आपण यामध्ये सांगणार आहोत, ठीक आहे. तर बघूया आपण. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघटनेशी शेंजेन क्षेत्र संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे युरोपियन युनियन हे उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दलितांच्या कल्याणात सहभागी असलेल्या व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आला? तर बघा, कोणत्या राज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर तेलंगणा, ठीक आहे. त्यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती केव्हा साजरी केली जाते? तर हा प्रश्न सर्वांना माहीत असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतर बघा, पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याही प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असेल. तर पहिला पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. कोणाला मिळाला? नरेंद्र मोदी. आणि दुसरा पुरस्कार मिळालेला आहे आशा भोसले यांना, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे उत्तर आहेत. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना न्हावाशेवा शिवडी या सागरी पुलाने जोडले जातात? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे नवी मुंबई. या 2 शहरांना शिवडी न्हावाशेवा या सागरी पुलाने जोडले जातात, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा, पहिल्यांदा कोणत्या देशाने ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्फरन्सचे यजमानपद भूषवले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत, ठीक आहे. त्यानंतर बघा, मॅग्ना पोर्ट ह्युरी म्हणजे काय? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे मॅग्ना पोर्ट ह्युरी म्हणजे बुरशी, ठीक आहे. त्यानंतर बघा, नाटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचे एकूण -सदस्य आहेत? तर बघा, नाटो ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, तर या संघटनेचे एकूण 31 देश हे सदस्य आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, जागतिक ध्वनी दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक ध्वनी दिन आहे हा 16 एप्रिलला साजरा केला जातो. बघा, त्यानंतर बघा, जगातील पहिले सशस्त्र ड्रोन वाहून नेणारे जहाज कोणते? तर बघा, जगातील पहिले सशस्त्र ड्रोन वाहून नेणारे जहाज जे आहे ते TCG अनाडोलू हे आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, नवोदय विद्यालयाप्रमाणे तयार करून उच्च दर्जाचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने 18 अटल निवासी शाळांना मंजुरी दिली? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश, ठीक आहे. उत्तर प्रदेश या सरकारने 18 अटल निवासी शाळांना मंजुरी दिली. त्यानंतर बघा, स्टँडअप इंडिया ही योजना आहे, तर या योजनेला कितव्या वर्षापर्यंत मुदतवाढ दिलेली आहे? तर बघा, ही जी योजना आहे, तर या योजनेला 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, स्टँडअप इंडिया. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये 66% जे रिझर्वेशन होतं, तर ते 77% नेण्याचं विधेयक मंजूर केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वजणांना माहीत असेल. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे झारखंड, ठीक आहे.
त्यानंतर बघा, जागतिक गुन्हेगारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे, जागतिक गुन्हेगारी देशांच्या यादीत भारत हा 77व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 2023च्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर बघा, ही जी लांबी आहे तर ती आहे 760 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, 2017ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या तारखेला महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली? हा काय प्रश्न तारखेच्या अनुषंगाने येणार नाही, पण ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर घ्या, 15 डिसेंबर 2022. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोणत्या देशाने आग्नेय आशियातील पहिली हाय स्पीड रेल्वे लॉन्च केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, इंडोनेशिया. या देशाने आग्नेय आशियातील पहिली हाय स्पीड रेल्वे लॉन्च केली आहे. त्यानंतर बघा, झुर्सी ताल आणि सतुआनी सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरे केले जातात? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे, बिहारमध्ये हे सण साजरे केले जातात. ठीक आहे. 2023मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने एकूण किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, 6. पद्मविभूषण किती व्यक्तींना दिला पुरस्कार? तर 6 जणांना दिलेला आहे. त्यानंतर बघा, हॉकी विश्वचषक 2023चे विजेतेपद कोणी पटकावले? हा प्रश्न 100% कोणत्या ना कोणत्या बॅचला येणार आहे, हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर जर्मनीनं 2023चं जे हॉकीचं विजेतेपद आहे ते पटकावलेलं आहे. त्यानंतर बघा, HWASONG-18 आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? तर बघा, हॅसॉंग 18 आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर उत्तर कोरियाने हे विकसित केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 2023चा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव पार पडला? कोणत्या ठिकाणी पार पडला आहे? तर भोपाळ या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतर बघा, युनिसेफच्या अहवालानुसार आशिया खंडात सर्वाधिक बालविवाहाचे प्रमाण कोणत्या देशात आहे? बघा, बालविवाह कुठल्या देशात जास्त सर्वात जास्त होतो आहे? बांगलादेशमध्ये सगळ्यात जास्त बालविवाह होतो आहे. ठीक आहे. युनिसेफ असं म्हणतं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणाची ST महामंडळाच्या सदिच्छा दूत ॲम्बॅसेडर म्हणून निवड झालेली आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, मकरंद अनासपुरे. माहीत पाहिजे, मकरंद अनासपुरे यांची निवड सदिच्छा दूत ब्रँड ॲम्बॅसेडर ST महामंडळाचे म्हणून झालेली आहे. त्यानंतर बघा, T20 क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा पहिला खेळाडू कोणता ठरला आहे? कुठल्या खेळाडूनं 300 विकेट घेतलेले आहे T20मध्ये? तर यजुवेंद्र. त्यानंतर बघा, नंतरचा क्वेश्चन, भारतीय सैन्यात सामील करण्यात आलेले स्पाइक नॉन लाईन ऑफ साईट क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर कोणत्या देशाचे आहे? इज्रायल या देशाचे आहे. एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे? एका षटकात
सात षटकार मारणारा कुठला खेळाडू आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऋतुराज गायकवाड. ठीक आहे, त्यानंतर बघा, जागतिक वृक्षनगरी 2022 यादीमध्ये भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. जागतिक वृक्षनगरी 2022 यादीमध्ये मुंबई शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आर्टेमिस 3 अमेरिकेची ही जी मोहीम आहे ही कशाशी संबंधित आहे बघा, तर ही आहे संबंधित चंद्राशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याच्या गोंड पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे MP मध्य प्रदेश. गोंड पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे. शी जिनपिंग यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड झालेली आहे? तुम्हाला माहीत आहे बघा, शी जिनपिंग कोणत्या देशाचे आहेत? तर चीनचे आहेत. तर चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, फिफा रँकिंग 2023 भारताचा कितवा क्रमांक आहे? तर फिफाचं जे रँकिंग 2023 आहे, तर त्यामध्ये भारताचा 151 क्रमांक आहे. सॉरी, एकशे एकावा क्रमांक आहे. त्यानंतर बघा, विन्स्टनची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून भारताची हरमनप्रीत कौरची निवड करण्यात आलेली आहे. हा पुरस्कार मिळवणारी ती भारतातील कितवी महिला खेळाडू ठरली आहे? तर बघा, ही जे हा पुरस्कार आहे, तर ती मिळवणारी भारताची कितवी खेळाडू ठरली आहे? तर पहिलीच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे राज्य कोणते ठरले आहे? आरोग्याचा अधिकार विधेयक हे जे आहे, तर ते कुठल्या राज्याने मंजूर केलेले आहे? तर राजस्थानने केलेलं आहे. ठीक आहे, 4 एप्रिल 2023 रोजी कोणता देश नाटोचा नवीन सदस्य बनला? ठीक आहे, नाटोचा नवीन सदस्य कोणता बनलेला आहे? फिनलँड. फिनलँड हा देश जो आहे तो नाटोचा नवीन सदस्य बनलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोठे सुरू करण्यात आलेली आहे? भारतातील पहिली वॉटर मेट्रो ही केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. कुठं? केरळ. ठीक आहे, त्यानंतर बघा, बारसू ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? हे का माहीत पाहिजे, बारसूमध्ये वाद झालेले बघा गेल्या वेळेस. तर हे कोकणामध्ये आहे. या ठिकाणी प्रकल्पाच्या अनुषंगानं तिथं भरपूर तिथल्या स्थानिकांमध्ये आणि सरकारमध्ये संघर्ष उभा राहिलेला. ठीक आहे, तर हे कोकणात आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, 1 बिलियन मिल एंडोमेंट मोहीम कोणत्या देशानं सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे UAE. ठीक आहे, तर हेही माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, केंद्रीय गृहमंत्रालय अहवालानुसार सर्वाधिक सायबर गुन्हेगारी कोणत्या राज्यात आहे? तर सर्वाधिक सायबर गुन्हेगारी जी आहे, तर ती कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा या राज्यात आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे जे चालू घडामोडीच्या अनुषंगाने पार्ट 2 आपण हे 40 महत्त्वाचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. त्याचबरोबर पार्ट 3, पार्ट 4 अशा पद्धतीने भरपूर असे क्वेश्चन्स आपण बघणार आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये हे आपण महत्त्वाचे बघितले बघा. त्याचबरोबर आपण बघा, लाईव्ह लेक्चर्स हे घेतो आहे. ठीक आहे, तर क्लास सुरू झालेले आहेत, बरेच दिवस झाले, आणि आत्ता पण नवीन ॲडमिशन होत आहेत, नवीन बॅच सुरू करतो आहे. ठीक आहे, तर बघा, या क्लासमध्ये आपण काय काय शिकवतो आहे, काय काय स्टडी मटेरियल देतो आहे,
तर आपण क्लासमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तर तो कवर करतो आहे, ठीक आहे. मॉक टेस्ट देतो आहे विद्यार्थ्यांना, ठीक आहे. त्याचबरोबर रेकॉर्डेड व्हिडिओ, लॉ सी ई टीला जेवढा सिलॅबस आहे ते जे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत तर ते आपण विद्यार्थ्यांना देतो आहे, ठीक आहे. त्याचबरोबर बुक्स, ज्या विद्यार्थ्याकडून आपले पुस्तक वगैरे नाही आहेत, काही काही विद्यार्थ्यांकडे नाही, तर त्यांना आपण तेही प्रोव्हाइड करतो आहे, ठीक आहे. तर एवढं सगळं आपण क्लासच्या अनुषंगानं देतो आहे. त्याचबरोबर बघा, ही आपली पुस्तकं आहेत. जर काही काही विद्यार्थ्यांना केवळ पुस्तक पाहिजे असतील तरीही ते विद्यार्थी पुस्तक मागवू शकतात. काही विद्यार्थ्यांना फक्त रेकॉर्डेड मटेरियल पाहिजे असेल तरीही विद्यार्थी ते घेऊ शकतात. किंवा काही विद्यार्थ्यांना फक्त मॉक टेस्ट पाहिजे असेल तरी तीही मॉक टेस्ट विद्यार्थी घेऊ शकतात, ठीक आहे. बघा, ही दोन पुस्तकं आहे. ही जी लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच आहे, हे पुस्तक घरपोच मिळेल. ह्या पुस्तकामध्ये 18 सराव प्रश्नपत्रिका आहेत, ठीक आहे. तर लॉ सी ई टीला जशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर येतात तशा पद्धतीचे 18 सराव प्रश्नपत्रिका त्यामध्ये आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये मिळेल, ठीक आहे. त्याचबरोबर दुसरं पुस्तक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक, याची अपडेटेड नवीन एडिशन आलेली आहे बघा, ठीक आहे. ती नवीन एडिशन विद्यार्थ्यांना मिळेल, घरपोच डिस्काउंटमध्ये मिळेल, ठीक आहे. तर यापैकी कोणतंही पुस्तक किंवा दोन्ही पुस्तक हवे असतील तर विद्यार्थी मागवू शकतात, ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लॉ सी ई टीबद्दल काहीही माहिती लागू द्या किंवा काही अडचण निर्माण होऊ द्या, तुम्ही खालील नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला त्याचं सोल्युशन हे निश्चित 100% सांगितलं जाईल, ठीक आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.